हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित। मी बाबासिंह सुरेंद्र नेरले, कोल्हापूर उजराईवाडी उपासना केंद्र। मी ॲडव्होकेट म्हणून 1979 पासून कोल्हापूर येथे प्रामुख्याने प्रॅक्टिस करतो। एक जुना अनुभव मी सांगणार आहे। अलीकडे तर वेळोवेळी अनेक अनुभव आलेले आहेत, परंतु त्यापैकी अलीकडच्या अनुभवापूर्वी न्हाऊ तुझ्या प्रेमेसाठी आम्ही आणि सर्व बापूभक्त ज्या वेळेला त्या बापूंच्या प्रेमामध्ये न्हाऊ निघण्यासाठी आपण सर्वजण गेलो होतो, त्यावेळचा एक वैशिष्ट्यपूर्ण अनुभव। आमच्या दारामध्ये प्राजक्ताचं एक झाड आहे आणि असं म्हटलं जातं की प्राजक्ताचं झाड म्हणजे स्वर्गातलं एक झाड आहे, आणि म्हणून आम्ही त्या झाडाकडं विशेष असं लक्ष द्यायचं, त्याला पाणी वगैरे वेळोवेळी द्यायचं, झाड अगदी चांगल्या प्रकारे वाढलं गेलं। पण अचानकपणे ते झाड थोडंसं कोमडल्यासारखं वाटलं। दरम्यान असा प्रकार घडला की थोडंसं कंपाऊंड वॉलचं किरकोळ काम करायचं होतं म्हणून गावाकडून ट्रॅक्टरमधून काही विटा वगैरे साहित्य आणलं आणि ते अनलोड घराच्या समोर करत असताना त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरचं लक्ष त्या झाडाकडं गेलं आणि तो म्हणाला की साहेब, म्हटलं हे झाड पूर्णच आता वटलेलं आहे, त्यामुळं आम्हीसुद्धा झाड वटणं हे थोडंसं मनाला दुःखदायक असं वाटलं। तो ट्रॅक्टरवाला तेवढं बोलून थांबला नाही, तर तो असं म्हणाला की साहेब, म्हटलं आमच्या दारासुद्धा एक झाड असं वटलं आणि अगदी थोड्याशा कालावधीतच म्हणजे आमचे वडील गेले। असं म्हटल्यानंतर आम्ही सगळे सटपटलो आणि आमच्या घरातला एक सिनियर मेंबर मी असल्यामुळं मला असं वाटलं की सिनियरिटीप्रमाणे आता आपला नंबर लागतो, त्यामुळं मीसुद्धा थोडंसं माझ्या पायाखालची थोडीफार वाळू घसरली म्हणायला हरकत नाही, पण एवढ्यासाठी म्हणतो की फक्त आशेचा किरण होता तो आपल्या सर्वांचा आणि माझा रक्षण करता सद्गुरू अनिरुद्ध बापू। बापूंना धावा केला, बापू म्हटलं आत्ता हे असं तर म्हटले हे आणि असं काय घडलं तर काय करायचं आणि ह्यापासून तुम्हीच आता वाचवायला पाहिजे, जगण्याची भरपूर आणि तीव्र इच्छा आहे, अजून भरपूर काय करावं वाटतं आहे। मग बापूंना धावा केला आणि त्यानंतर आम्ही मग मुंबईला आलो त्या न्हाऊ तुझ्या प्रेमेच्या कार्यक्रमामध्ये आणि त्या संपूर्ण सोहळ्यामध्ये न्हाऊन निघण्यासाठी चिंब चिंब आम्ही सगळे त्यामध्ये डुबून गेलो, आनंद लुटला, त्या सगळ्यामध्ये आम्ही विसरून गेलो। समोर सद्गुरू अनिरुद्ध बापू, आई, दादा, मोठी आई, दत्तगुरू, हनुमान, श्रीराम ह्यांना सगळ्यांना पाहिलं, अगदी अंतकरणपूर्वक नमस्कार केला आणि परत बापूंना म्हटलं, बापू आता तुम्हीच काय करायचं ते बघा। असं आम्ही म्हटलं आणि त्याच विश्वासानं आम्ही मग तो कार्यक्रम संपल्यानंतर कोल्हापूरला आलो। कोल्हापूरला आल्यानंतर सकाळी आम्ही नेहमीप्रमाणे आता काय करायचं म्हणून दरवाजाकडे आलो आणि गेटजवळच्या झाडाजवळ आम्ही येऊन पाहिलं तर त्या वाळलेल्या वटलेल्या झाडाला पुन्हा पालवी फुटलेली दिसली। सगळ्यांना मी घरातल्या मोठ्यानं बोलवलं आणि म्हटलं, बघा काय चमत्कार, माझं तिकीट फाडायची वेळ आली का काय म्हणायचा प्रसंग निर्माण झाला होता बाका। आणि असं असताना अचानकपणे बापूंना धावा केल्यानंतर बापूंनी काय केलं, एक वटलेल्या झाडाला पुन्हा त्या वटलेलं झाड म्हणण्यापेक्षा त्या वृक्षाला पुन्हा पालवी फुटली आणि आम्ही त्या एकंदरीत धक्क्यातून सावरलो आणि पुन्हा ते झाड आजही अत्यंत सुंदर स्थितीमध्ये आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ। एक गोष्ट यातून सांगायची आहे की आपल्यासाठी बापू सर्व काही करायला तयार आहेत, आम्ही फक्त एक पाऊल पुढं टाकायला पाहिजे, असंख्य पावलं बापू आपल्याकडे येऊन आपल्याला रक्षण करायला तयार। हरिओम श्रीराम अंबज्ञ। बापू बापू राया। हरिओम हरिओम हरिओम।